वामनराव बर्डेस मूर्ती प्रतिष्ठान अंतर्गत आपले हे जे विशुपुरांचे जे कार्यक्रम इथे झालेला आहे संपन्न झालेला, काय आपली प्रतिक्रिया? वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे नरेशभाऊ बर्डे यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक 17 तारखेपासून शिव महापुराण कथेचं इथं आयोजन केलेलं आहे. शिवालय फ्रेंड्स कॉलनी काटोल रोड नागपूर, बर्डे भाऊ नरेशभाऊजी बर्डे यांच्या निवासस्थानी. आणि हे शिव महापुराण कथा जे चालू आहे 17 तारखेपासून, याला परिसरातील अनेक नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. अनेक भक्तगण दररोज जवळजवळ हजारोच्या संख्येने इथे भक्तगण असतात आणि महाराजांच्या मधुर वाणींनी हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आज काल त्याची पूर्णाहुती होती आणि आज आपण इथे शेवटचा दिवस म्हणजे महाप्रसादाचा दिवस ठेवलेला होता. आज सकाळी इथे सकाळी जवळजवळ 11 वाजतापासून कार्यक्रम सुरू आहे. अभिषेक झाला आणि पूर्णाहुती झाली आणि त्याला होम हवनाचा कार्यक्रमसुद्धा पूर्ण झालेला आहे. अनेक नागरिकांनी होम हवनातसुद्धा भाग घेतला. आजपर्यंत आतापर्यंत जवळजवळ 1.5 वाजतापासून आमचा महाप्रसाद सुरू आहे आणि 2000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. अजून 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचा हा कार्यक्रम चालणार आहे. वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, अनेकांच्या शुभेच्छा आम्हाला प्राप्त झालेल्या आहे आणि नरेशभाऊ बर्डेंच्या नेतृत्वात आमची जी पूर्ण टीम आहे ओबीसी मोर्चाची आणि वामनराव बर्डे प्रतिष्ठानची, हे सर्व कार्यरत आहे आणि जेवढ्या सुखसोयी ज्या सुविधा आम्ही देऊ शकतो तो पूर्ण देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. काही चुका राहिलेल्या असतील, काही सुविधा पुरल्या नसतील, त्याबद्दल आम्ही दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो आणि भविष्यात चांगल्यात चांगला कार्यक्रम पुन्हा करण्याचा प्रयत्न आहे. 2024 सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. आता नरेशभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेशभाऊ बर्डे आहे, कशा प्रकारचे आपला कार्यक्रम इथे संपूर्ण झाला आहे त्याबद्दल सांगा. वामनराव बर्डे स्मृती प्रतिष्ठान मागील 15 वर्षापासून निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि आध्यात्मिक कार्यक्रम घेत असतात, सांस्कृतिक घेत असतात. त्या कार्यक्रमातही हा आमचा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे, दरवर्षी होत असतो. यावर्षी योगायोग असा आला का माझा वाढदिवस 17 ऑगस्टला आला आणि 17 ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात. आम्ही 6 महिन्यापहिले हा संकल्प घेतला होता का माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमी काही ना काही आम्ही काही ना काही पूजा करत असतो, पण यावर्षी तो संयोग आला आणि शिव महान पुराण कथा ही पहिल्यांदा आम्ही इथे करत आहे. त्याच्या आधी भागवत कथा, देवी भागवत, रामकथा ह्या कथा झाल्या आणि हे करत असताना मला आनंदाची अशी गोष्ट आहे का 114 वर्षानंतर एक शिव शनी अमावस्या आली. त्या शनी अमावस्याला आम्ही 10,000 रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष त्यांचा मांत्रिक उपचार करून आणि छानपैकी 3-4 घंटे पूजा करून आम्ही ते रुद्राक्ष शनी मंदिर बर्डी या ठिकाणी वाटप केले. त्यानंतर आमच्या या कथेला सुरुवात झाली आणि 7 दिवस एक असं सुंदर वातावरण या परिसरात होतं आणि या परिसरातील नागरिकांनी भक्कम साथ दिली, त्याचा आनंद घेतला आणि आज शेवटचा दिवस म्हणजे महाप्रसाद आणि होम हवन. मी सकाळपासून पाहतो आहे होम हवन करायला सुद्धा नियर अबाउट 500 भक्तजण इथे आले होते. म्हणजे यावरून असं लक्षात येते का आमच्या या क्षेत्रामध्ये शिवजीनं आपला वास निर्माण केला आहे. या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या घरात कलह राहू नये, ते निरोगी राहावे, शांतीप्रधान होवी या दृष्टिकोनातूनच मी हे कार्यक्रम ठेवत असतो आणि असेच कार्यक्रम आम्ही येणाऱ्या पुढच्या 2024 मी पुन्हा शिव महापुराण कथाच ठेवणार आहे असा संकल्पसुद्धा घेतला आहे. आणि तरी या माझ्या वामनराव बर्डेच्या पदाधिकारी असो का या क्षेत्रातील नागरिक असो यांनी प्रत्यक्ष याच्यात सहकार्य केलं, त्यांचे मी आभार मानतो. आणि आज महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चंद्रयान 3 हा काल रात्री आम्ही इथे संकल्प घेतला आणि 5 वाजता संकल्प घेतला. माझ्या यजमान आमच्या महाराजांना सांगितलं आणि खरं तुम्हाला सांगतो 6:04 मला फोन आला का आपलं चंद्रयान तिथे पोहोचलं. आम्ही इथे छानपैकी राष्ट्रगीत घेतलं आणि काल आम्ही असा मोठी महाआरती केली त्या निमित्ताने आणि खूप असा सुंदर आनंदानं आमचा परिसर गाजला. तर हे आपल्या आपण आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या आध्यात्मिकचं प्रतीक आहे आपला भारत देश.
विश्वगुरु बनण्यात काही वेळ लागणार नाही। जर अशाच प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम असो, सामाजिक असो, असे कोणतेही कार्यक्रम होत असतील तर आपला भारत देश हा विश्वगुरु होईल अशी याच्यात निश्चितच मला काही शंका नाही। आणि मोदीच्या नेतृत्वामध्ये खरंच सांगतो तुम्हाला, भारत हा आर्थिक सत्तेमध्ये तिसऱ्या नंबरवर जाईल अशी अपेक्षा करतो। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे, तुम्ही पाहिलं असेल अनेक जण महाप्रसादाचा आस्वाद घेत आहे आणि आनंदाने आम्ही आजचा कार्यक्रम संपन्न करत आहोत।